कोरोना नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेने अनेक उपाययोजना केलेल्या आहेत आणि त्यासाठी आपल्या निधीतून 3900 कोटी रुपये खर्च केलेत आणि या खर्चाची प्रतिपूर्ती राज्य सरकार करणार आहे। मात्र मुंबई महापालिकेला अद्यापही ही रक्कम मिळालेली नाहीये। राज्यातील नोंदणी असलेल्या सर्व बांधकाम कामगारांच्या विशेष हिताच्या विविध योजना राबवण्यात येत आहेत। यात आरोग्य सहाय्य योजनेद्वारे कामावर कामगाराचा मृत्यू झाल्यास 5 लाख रुपयांची मदत केली जाणार आहे, तर नैसर्गिक मृत्यू झाल्यास मृतांच्या वारसांना 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। मुंबईतील विद्याविहार इथला पूल पूर्ण होण्यास डिसेंबर महिना उजाडणार आहे, तर वाहन चालकांना उड्डाण पुलावरून पूर्व पश्चिम असा प्रवास करण्यास पुढचं वर्ष उजाडणार आहे। दुसरा गर्डर बसवण्याचं काम 6 महिन्यात करण्यात येणार आहे। मुंबईसह पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर या महापालिकांच्या हद्दीतील 11वी ऑनलाईन प्रवेशांसाठी नोंदणीला सुरुवात झालेली आहे। मुंबईतील कॉलेजमध्ये गेल्या 3 दिवसात 49,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। प्रत्येक फेरीसोबतच समांतर कोट्या अंतर्गत प्रवेश प्रक्रिया देखील राबवली जाणार आहे आणि ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून ऑगस्ट अखेर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचं नियोजन शिक्षण विभागानं केलं आहे। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने बीएमएस आणि बीयूएमएस अभ्यासक्रमांच्या परीक्षा महिनाभर पुढे ढकलल्या आहेत। अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी युवा सेनेच्या वतीने करण्यात आली होती। अखेर मागणी मान्य करत या परीक्षा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात येईल। राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी उच्च शिक्षण संचालनालयाने कारवाई सुरू केलेली आहे आणि अनुदानित महाविद्यालयांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं असल्याची बाब समोर आली आणि यामुळे या महाविद्यालयांना रिक्त जागा भरण्यासाठीचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी 15 जूनपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर जर प्रस्ताव दाखल करण्यात आले नाहीत तर थेट कारवाई केली जाणार आहे। माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या घरात अचानक साप आढळल्याने खळबळ उडाली। शिंगणेंनी सर्पमित्राला याबाबत कळवल्यानंतर सर्पमित्रांनी या नागाला पकडून जंगलात सोडून दिलं, त्यामुळे शिंगणे कुटुंबाने सुटकेचा निश्वास सोडला। तर प्रत्येक जिल्ह्यातली बातमी आपण वेगवान स्वरूपात बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये पाहिलेली आहे आणि या सकाळच्या सगळ्या ताज्या घडामोडीनंतर आपण सोशल मीडियावर काही व्हायरल होणाऱ्या घडामोडी पाहणार आहोत। मात्र त्याआधी एक महत्वाची आठवण, या सगळ्या बातम्या तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील पाहू शकताय, त्यासाठी तुम्हाला आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट देणं गरजेचं आहे। आम्हाला यूट्यूब, ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा, तिथे वेळोवेळी प्रत्येक बातम्यांचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील। आता या बुलेटिनची सुरुवात करणार आहोत 10 सेकंद 10 बातम्यांनी। मान्सून अद्याप निकोबार बेटावर अडकलेला आहे, तो फार पुढे सरकलेला नाहीये। दरम्यान राज्याच्या काही भागातील तापमानात काहीशी घट झाली, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राज्याच्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवलेला आहे। यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागात 31 मे पर्यंत अवकाळी पाऊस बरसणार आहे, तर राज्यातील बहुतांश शहरांचा कमाल तापमानाचा पारा 40 अंशांपर्यंत घसरलेला आहे। भुसावळ शहरासह रेल्वे प्रशासन आणि दीपनगर औष्ण केंद्रासाठी हतनूर धरणातून 1000 क्युसेक वेगाने आवर्तन सोडण्यात आलेलं आहे। सलग 5 दिवस हे आवर्तन सुरू राहील। तापी नदीतील बंधाऱ्यातील पाणी पातळी घसरली होती। नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोर्बे धरणाच्या मुख्य जलवाहिनीवरील मान्सूनपूर्व पाणी पुरवठ्यासंबंधी आवश्यक कामं 30 मे रोजी करण्यात येणार आहेत आणि त्यामुळे उद्या शहराचा संध्याकाळचा पाणी पुरवठा बंद असेल। भुसावळमध्ये उष्णतेची लाट आली आहे। भुसावळमध्ये रविवारी 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे आणि त्यामुळे दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य झाल्याचं पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगरातील फरोळा इथल्या जलशुद्धीकरण केंद्रावरील तांत्रिक बिघाडानंतर शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे, यामुळे परिसरात टँकरना पाणी पुरवठा सुरू असून नागरिकांचे पाण्याअभावी हाल होत आहेत। ऐतिहासिक जंजिरा किल्ला आजपासून पुढील 3 महिने पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे। अवघ्या काही दिवसांवर मान्सून येऊन ठेपल्यानं बोटी भरकटण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी हा किल्ला बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। राज्यात खरीप हंगामात प्रामुख्यानं सोयाबीन, कापूस पिकांखाली सर्वाधिक क्षेत्र असून अन्य पिकांमध्ये भात, ज्वारी, बाजरी आणि मका तसंच तूर, मूग, उडीद आणि भुईमुगाचा समावेश आहे। राज्यात गेल्या वर्षीच्या खरीपात 147 लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या होत्या, त्या यंदाच्या खरीप हंगामात 5 लाख हेक्टरनं वाढून 152 लाख 13 हजार हेक्टरवर होण्याची अपेक्षा आहे।
बुलढाण्यात 15 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे. शेगाव तालुक्यातील जवळा इथल्या शेतकऱ्याचा 50 क्विंटल कांदा पावसात खराब झाला आणि त्यामुळे संतप्त शेतकऱ्यानं हा कांदा रस्त्यावर फेकला. मावळमध्ये रब्बी हंगामात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यानं कारल्याचं भरघोस पीक आलेलं आहे. शेतीच्या पहिल्याच प्रयोगात कडू कारल्यानं शेतकऱ्याचं तोंड गोड केलंय आणि या मालाला चाकण पुणे मार्केटमध्ये चांगली मागणी आली आहे. अमळनेर इथल्या मंगळ ग्रह मंदिर या ठिकाणी लावलेला फलक चर्चेचा विषय बनलेला आहे. तोकडे कपडे घालून येणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. याबाबतचे फलक मंदिर परिसरात लावण्यात आलेले आहेत. भाविकांसाठी या ठिकाणी फॅशनला विरोध नाही, मात्र फॅशन करायची असेल तर मंदिराबाहेर करा असं सांगितलं जातंय. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ असलेल्या वणी सप्तशृंगी मंदिरात ड्रेस कोड लागू होण्याची शक्यता आहे. गावकरी आणि भाविकांची इच्छा असेल तर या निर्णयावर विचार करू असं मंदिर समितीच्या विश्वस्तांनी म्हटलंय. सोलापुरातील मराठा सेवा संघाकडून आयोजित करण्यात आलेल्या मराठा वधूवर परिचय मेळाव्यामध्ये प्री वेडिंग शूटवर बंदी घालण्याचा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. मराठा समाजातील सर्व बांधवांनी मिळून हा ठराव पारित केलेला आहे आणि यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. गौतमी पाटील प्रकरणावर संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. महिलांना स्वातंत्र्य संरक्षण दिलं पाहिजे असं सांगताना सर्वांनी गौतमी पाटीलच्या पाठीमागे उभं राहायला हवं असं देखील संभाजीराजे छत्रपती म्हटले. राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आता एसटीचा वापर केला जाणार आहे. एसटीच्या वर्धापन दिनी 1 जूनला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये एसटी यात्रा सुरू होण्याची शक्यता आहे. यामध्ये सरकारनं जनतेसाठीच्या विविध योजना घराघरात पोहोचवल्या जाणार आहेत. मंत्रालय आणि नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये प्रशासनानं सध्या वरांड्यातील लोखंडी कपाटं आणि मोडक्या खुर्च्या कागदपत्रांचे गठ्ठे हटवण्याचे निर्देश जारी केलेले आहेत, पण काही शासकीय विभागात शासकीय आदेशांना दाद देत नसल्याचं आढळून आलंय. त्यामुळे अखेर येत्या 31 मेपूर्वी सर्व वरांडे मोकळे करण्याचे आदेश सर्व विभागांना जारी करण्यात आलेले आहेत. ऐन उन्हाळ्यात पुण्याहून तुळजापूरकडे जाणाऱ्या एसटी रस्त्यावरून जाताना मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या काळ्या धुरामुळे प्रदूषण होत आहे, मात्र आरटीओ अधिकारी किंवा पोलीस या बस सेवेवर या बसेसवर कारवाई करताना दिसत नाहीयेत आणि सरकारी वाहनच मोठ्या प्रमाणावर प्रदूषण करत असल्याचं पाहायला मिळतंय. पुणे जिल्ह्यातील 11 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे. आकुर्डी, बारामती, चिंचवड, दौंड, देहूरोड, हडपसर, केडगाव, लोणावळा आणि पुणे जंक्शन, शिवाजीनगर, पुणे, तळेगाव स्थानकांचा समावेश आहे आणि या यादीमध्ये राज्यातील जवळपास 100 पेक्षा जास्त स्थानकांची नावं देखील देण्यात आलेली आहेत. या योजनेद्वारे प्रवाशांच्या सुविधा अंतर्गत स्टेशन अपग्रेडची कामं केली जाणार आहेत. सोलापुरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298व्या जयंतीनिमित्त प्रतिष्ठापना मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये भाजपा आमदार विजयकुमार देशमुख यांनी सहभाग घेतला असून त्यांनी ढोल वाजवून तालही धरला आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. बीडच्या माजलगाव तालुक्यात विहिरीत मित्रासोबत पोहण्यासाठी गेलेल्या 15 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. पाण्याचा अंदाज न आल्यानं त्याचा बुडून मृत्यू झाला असून या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी रोवले इथे सुरू असलेल्या उत्खननामुळे स्थानिक त्रस्त झालेले आहेत. इथे सुरू असलेल्या वाहतुकीमुळे स्थानिकांना प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतोय. ठाणे जिल्ह्यात मुरबाड शहरात सर्व मोठं राम मंदिर उभारण्यात आलेलं आहे. इथल्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री कपिल पाटलांनी हजेरी लावली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील हापूस आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आलेला आहे. शेवटच्या टप्प्यात हापूस आंब्याचे दर 200 ते 300 रुपये डझन घसरलेत आणि त्यामुळे सर्वसामान्य लोकांना हापूसची चव आता चाखता येणार आहे. परिवहन विभागानं राबवलेल्या सुरक्षा मोहिमेमुळे मुंबई पुणे एक्सप्रेस आणि जुन्या महामार्गावरील रस्ते अपघातात 21% घट झालेली आहे. जानेवारी ते एप्रिल 2022 मध्ये दोन्ही मार्गावर 94 अपघात झालेत आणि यंदा त्यांची संख्या घटून 74 इतकी झालेली आहे. 12वीची पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्टमध्ये घेण्यात येणार आहे आणि या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या कालावधीत कोणतीही मुदतवाढ मिळणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. जळगाव दौऱ्यावर असलेल्या छत्रपती संभाजीराजेंचं पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वागत केलं. छत्रपतींच्या वंशजांची भेट घेण्याची सर्वांनाच आतुरता असते, ती मी घेतली आणि आशीर्वाद घेतले असं गुलाबराव पाटील म्हटले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलेली आहे। वांद्रे वर्सोवा सी लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकर सेतू असं नाव देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। तसंच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार देण्यात येणार आहे असं देखील त्यांनी सांगितलं। ठाण्यातल्या किसन नगर भागात तेलंगा निवास या धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळला। यात एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। राज्याला पुरेशी वीज उपलब्ध करून देण्याची जबाबदारी असलेल्या महानिर्मितीची लवकरच पॉवर वाढणार आहे। महानिर्मितीच्या भुसावळ औष्णिक वीज केंद्रात भेलच्या माध्यमातून तब्बल 660 मेगावॅट क्षमतेचा वीज संच उभारण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं असून त्यामधून ऑक्टोबरपर्यंत वीज निर्मिती सुरू होणार आहे आणि त्यामुळे महानिर्मितीची एकूण वीज निर्मिती क्षमता तब्बल 13,812 मेगावॅट होणार असल्याने राज्याला मुबलक वीज उपलब्ध होणार आहे। कोराडीतील प्रस्तावित एकूण 1,320 मेगावॅटच्या वीज प्रकल्पाला भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे विकास यांच्यासह विविध पर्यावरणवादी संघटना स्वयंसेवी संघटनांनी केलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं कोराडी औष्णिक वीज केंद्राच्या परिसरात भर दुपारी 12 वाजता जनसुनावणी आयोजित केलेली आहे। 29 मे रोजी दुपारी 12:30 वाजता प्रकल्प कार्यालय परिसरात जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे। ठाण्यातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं अतिधोकादायक इमारतींचा पाणी आणि वीजपुरवठा तात्काळ खंडित करावा आणि या इमारती तातडीनं रिकाम्या कराव्यात असे आदेश ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलेले आहेत। पावसाळापूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्तांनी नुकतीच बैठक घेतली। इमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टम अंतर्गत तत्काळ पोलीस मदत देण्यासाठी सुरू करण्यात आलेली डायल 112 योजना गोंदिया जिल्ह्यातील लोकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते। या अंतर्गत पोलिसांनी आतापर्यंत 6,739 प्रकरणं हाताळलेली आहेत। जळगावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून महेश नवमी उत्सव निमित्तानं भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली आणि या मोटारसायकल रॅलीमध्ये महिलांचा मोठा सहभाग होता। यावेळी या मोटारसायकल रॅलीमध्ये महिलांनी डोक्यावर भगवा फेटा बांधून जय महेशच्या नावानं जयघोष केला। विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर असून त्यांनी सकाळपासूनच शहरातील विविध विकास कामांना भेटी दिलेल्या आहेत। विद्या प्रतिष्ठान इथे हे जनता दरबार घेण्यात येणार आहे। नवी मुंबईमधील एमआयडीसीमध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी अनावश्यक वृक्षतोडीला आता चाप बसणार आहे। वन विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत अशा प्रस्तावांची पडताळणी करण्यात येणार असून त्यांच्या ना हरकत प्रमाणपत्रानंतरच वृक्षतोड प्रस्तावाला एमआयडीसीकडून मंजुरी देण्यात येणार आहे। पनवेल पालिकेनं शहरात डम्पिंग ग्राउंड सुरू केलेलं आहे, मात्र या डम्पिंग ग्राउंडमुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे आणि त्यामुळे हा डम्पिंग ग्राउंड हटवण्याची मागणी नागरिकांनी केली। पनवेलमधील एका महिलेला प्रसूती वेदना होत असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यासाठी शासकीय रुग्णवाहिकेतून नेत असतानाच महिलेची प्रसूती झाली आणि यावेळी रुग्णालयातील मदतनीसाच्या मदतीनं महिलेची प्रसूती करण्यात आली। पुण्यामध्ये मार्केट यार्डमधील गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। मुंबईकरांना 1 जून ते 10 जून पर्यंत आपल्या परिसरातील नालेसफाईबाबत ऑनलाईन तक्रार नोंदवता येणार असून त्यासाठी पालिका यंत्रणा उपलब्ध करून देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं। यासाठी हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या, मात्र पालिकेला मुख्यमंत्र्यांच्या सूचनांचा विसर पडला की काय असा सवाल उपस्थित केला जातोय। पावसाळ्यातील उघड्या मॅनहोलमध्ये पडून दुर्घटना होऊ नये यासाठी मुंबई महापालिकेकडून संरक्षक जाळ्या बसवण्यात येत आहेत, मात्र हे काम अत्यंत धीम्या गतीनं सुरू आहे। मुंबईतील 1 लाख मॅनहोल्सपैकी केवळ 5,000 मॅनहोल्सवर संरक्षक जाळ्या बसवण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे अतिवृष्टी होऊन पाणी साचल्यास उघड्या मॅनहोल्सचा धोका यावर्षी देखील कायम असेल। सांदफाडा हद्दीतील तुर्भे उड्डाण पुलावर एक सिमेंट मिक्सर डंपर मागे घेताना कोणतीही खातरजमा न करता मागे उभे असलेल्या दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झालाय। अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि या घटनेमध्ये दुचाकी स्वाराची कोणतीही चूक नसताना त्या व्यक्तीचा नाहक जीव गेल्यानं संताप व्यक्त होतोय। महाराष्ट्रात वंदे भारत रेल्वेची छप्पर फाडके कमाई झाली आहे। 4 महिन्यात मुंबई शिर्डी मुंबई सोलापूर आणि नागपूर बिलासपूर मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनची प्रवासी संख्या वाढत असून त्याचे सरासरी भरमान 95% गेलेलं आहे आणि त्यामुळे रेल्वेला दररोज कोट्यवधी रुपयांची कमाई होते।
मुंबई में मध्य रेलवे से प्रवासी आता यूटीएस और एटीवीएम ला पसंती देता है। 26 मे पर्यंत 25% तिकीट काढल्याने तिकीट खिड़कीवरील रांगा कमी होता है। मुंबई विभागातील एकूण तिकीट विक्री में यूटीएस और एटीवीएम का 31% वाटा आहे। पश्चिम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने मे महिन्यात 71 तिकीट दलालांवर कारवाई केलेली आहे आणि या दलालांमुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होत असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने कारवाई सुरू केली आणि या दलालांकडून तब्बल 26 लाखांची तिकीटे जप्त करण्यात आलेली आहे। भुसावळच्या नांदगाव स्थानकात रीमोल्डिंगच्या कामासाठी 29 आणि 30 मेला ब्लॉक घेण्यात येणार आलेले आहेत आणि त्यामुळे या मार्गावरील 8 रेल्वे गाड्या रद्द तर 5 रेल्वे गाड्या अन्य मार्गाने वळवण्यात आलेल्या आहेत आणि यामुळे गाड्यांमध्ये आरक्षण केलेल्या प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे। कल्याण कसारा स्थानका दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकांचं काम मागील 10 वर्षात केवळ 25% पूर्ण झालंय। विविध अडचणींमुळे काम संतगतीने सुरू असल्याने भूसंपादन प्रक्रियेमध्ये अनेक अडचणी येत असल्याने हा मार्ग अद्याप रखडला असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे। गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणाचं सुरू असलं तरी पावसा तोंडावर असताना हे काम किती पूर्ण होईल याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे। चिपळूण हद्दीतील ईगल कंपनी मार्फत एक लेनचं काम मार्गी लागलंय मात्र खेड हद्दीतील कल्याण टोलवेज कंपनी मार्फत सुरू असलेल्या कामाला अजूनही अपेक्षित वेग नाही। या भागात दोन्ही लेनचं काम बाकी आहे। मुंबईकर प्रवाशांना दर्जेदार सेवा देणाऱ्या बेस्टची प्रीमियम बस सेवा प्रवाशांच्या पसंतीस उतरते। प्रीमियम सेवेला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता बेस्ट उपक्रमाने नवी मुंबई दक्षिण मुंबईतून थेट मुंबई विमानतळ अशी सेवा उपलब्ध केलेली आहे। 15 ते 50 रुपयात बस सेवा देण्याचा निर्णय बेस्टने घेतला। मुंबई विद्यापीठाने तब्बल 129 दिवसांनी एलएलएम सत्र 2 परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर केला मात्र या निकालातही त्रुटी असून अनेक विद्यार्थ्यांना गैरहजर दाखवल्याचा प्रकार घडलाय आणि त्यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना मनस्तापाला सामोरं जावं लागलंय। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक पाहत रहा न्यूज 18 लोकमत।